नमस्कार मी आरकडे सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस मार्च सकाळचे सात झालेत आत्तापर्यंत ठळक घडामोडी नगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचे आगमन झाले सोमवारी नेवासा तालुक्यातील चांदा बरामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव परिसरात व रात्या तालुक्यातील राजोरी तर सिरामपूर शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या तडक्याने रब्बी पिकाचे नुकसान झाले काही भागात गाराही झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे सोमवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली सोसाट्याचा वारा त्याचबरोबर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ उडाली हा पा अवकाळी पाऊस पावसाळ्यात कोसळला असाच जोराचा होता गेली दोन दिवसापासून या भागात पाऊस कमी होत होता मात्र सोमवारी पाऊस भयंकर वादळासह आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्याविरुद्ध सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कातर यांनी केल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात विरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी अदाखलपत्र गुन्हा करण्यात आला आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत कत्तर यांनी नि म्हटले आहे की भाजपचे पदाधिकारी दीपक भगत व इतर सहा जणांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर प्रसिद्ध केला आहे त्यांचे बनावट छायाचित्र बनवून नियमांचे उल्लंघन करणे तसेच त्याद्वारे बदनामीकारक संदेश दिल्या कारणाने सायबर डिफिनेशन नियमांचे उल्लंघन झाले आहे जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठशे सत्तावन्न कोरोना बाधित वाढले आहेत गेल्या सहा महिन्यांतर हा सर्वात मोठा आकडा असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता तीन हजार आठशे सत्त्याण्णव झाली आहे दरम्यान नगर शहरात सर्वाधिक दोनशे एक्क्याण्णव तर राहता एकशे अकरा संगमनेर चौऱ्याऐंशी आणि कोपरगावमध्ये शहात्तर नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जसे झपाट्याने वाढत आहेत तसेच जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत गेल्या आठवड्याभरात जिल्हा परिषदेत सोळा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात दक्षिण बांधकाम विभागातील आठ जणांचा समावेश आहे त्यामुळे हा विभाग एकतीस मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत मंगळवारी एक अधिकारी कोरोना कोरोना पॉझिटिव्ह आढळून प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना तालुका स्तरीय यंत्रणांना दिल्या असून बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा चेहऱ्यावर मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन त्यांनी केले आहेत लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नियमांचे पालन ही सर्वांची जबाबदारी आहे जिल्हावासी हे नियम निश्चित पाहतील आणि लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहेत या वाता आतापर्यंत ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारंमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार